आणि आता बातमी लसीकरणाच्या मोहिमेची. उद्यापासून म्हणजे सोमवारपासून राज्यामध्ये 15 ते 18 या वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना लसीकरण केलं जाणार आहे. यासाठी अलिबागमधल्या संपूर्ण आरोग्य यंत्रणेला सतर्क करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांनी याबद्दल माहिती दिली. तसंच रायगड जिल्ह्यातील 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलामुलींचं लसीकरण हे अतिशय जलद गतीनं करण्याचा प्रयत्न आहे, त्याला सकारात्मक प्रतिसादही मिळतो आहे. स्वतःसोबत आपल्या कुटुंबियांचं सुद्धा कोरोनापासून रक्षण करावं आणि यासाठी लसीकरण हे अत्यावश्यक असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय तसंच उपजिल्हा रुग्णालय अशी एकूण 14 आरोग्य केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. तसंच महानगरपालिका क्षेत्रात 10 नागरी आरोग्य केंद्रसुद्धा 15 ते 18 वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणासाठी सज्ज असणार आहेत. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आपली बहीण पंकजा मुंडे यांना एक मेसेज पाठवला आहे आणि काळजी घेण्यासंदर्भात एक भावनिक आवाहनही केलं आहे. पंकजाताईला आपण फोन करू शकलो नाही, मात्र पोस्ट कोविड जो त्रास होतो तो दाट असतो, तो अधिक असतो, त्याचा खूप काळ त्रास होतो असं सांगत तब्येतीची काळजी घ्यावी असा मेसेज आपण पाठवल्याचं स्वतः धनंजय मुंडे यांनी माध्यमांना सांगितलं. ते बीडमध्ये बोलत होते. कोरोनाचं संकट संपलेलं नाही, त्यामुळे नागरिकांनी सुद्धा खबरदारी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. पंकजाताईंना दुसऱ्यांदा कोरोना झालाय, दुसऱ्यांदा कोविड झाल्यानंतर पोस्ट कोविडमध्ये खूप काळजी घ्यावी लागते, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. नंतरच्या काळात फार त्रास होतो, काळजी घ्या असं भाऊ धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा मुंडे यांना सांगितलं. तसा मेसेज त्यांना केला आहे की दुसऱ्यांदा कोविड झाला आहे. दुसऱ्यांदा कोविड झाला तरी त्यांनी सांगितलं की तब्येत बरी आहे, पण दुसऱ्यांदा कोविड झाल्यानंतर पोस्ट कोविडची काळजी फार महत्त्वाची आहे. नंतरच्या काळात फार त्रास होतो. मी फोन तर नाही करू शकलो, पण मेसेजवरती काळजी घेतली पाहिजे एवढं मी नक्कीच पंकजाताईंना सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोवर निशाणा साधला आहे. नवाब मलिक यांनी कथित ऑडिओ क्लिप जाहीर केली. ही ऑडिओ क्लिप NCBचे अधिकारी आणि पंच यांची असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे आणि NCBवर निशाणा साधला आहे. NCBचा फर्जीवाडा सुरूच आहे. 2021 NCBने खोटे आरोप दाखल केले होते असे अनेक मुद्दे त्यांनी पुन्हा एकदा बाहेर काढले. मोठ्या प्रमाणात पैसे वसूल करण्यात आले, NCBमध्ये मोठा भ्रष्टाचार होतोय, मागच्या तारखांच्या पंचनाम्यावर सह्या घेतल्या जातात असा आरोपही त्यांनी पुन्हा एकदा केला. नुसता समीर खान नवाब मलिकच्या जवळही आहे, याच्या बिल रद्द केलं पाहिजे, त्यांचा अधिकार आहे. पण आमचा प्रश्न आहे, सर्वांसाठी का गेले नाही? सिंगल आउट करून समीर खानच्या विरोधात जात आहे माझ्या मनात भीती निर्माण करण्यासाठी. तुम्ही ज्या पद्धतीने शाहरुख खानच्या मनात भीती निर्माण करण्याचा उद्योग केला, आमच्या घरवाल्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचा उद्योग केला, नवाब मलिक घाबरणार नाही. नव्यानी फर्जीवाडा समोर आणतोय. कोर्टाने स्पष्ट मला सांगितलेलं आहे की एजन्सीचा नवं काही असेल तर बोलण्याचा माझा अधिकार आहे, त्या अधिकाराखाली मी बोलतो आहे. एक आठवड्यापासून काही बातम्या पेरण्यात येत आहे की मी काय एक्सटेन्शन मागत नाही, सुट्टीवर जाणार आहे. माझी माहिती आहे की त्यांच्या एक्सटेन्शनसाठी भारतीय जनता पक्षाचे महत्त्वाचे नेते मुंबईचे महाराष्ट्राचे MHAमध्ये लॉबिंग करताय. कोर्टासमोर हा विषय घेऊन जाऊ आणि बरेचसे काही यांच्या आणखीन पुरावे माझ्याकडे आहे. टप्प्याटप्प्याने या NCBच्या लोकांच्या आणखीन फर्जीवाडे भविष्यात मी काढणार आहे. आज मला उत्तर अपेक्षित आहे की हे पंचनामा बदलण्यासाठी कट कारस्थान होत होता काय, याचे लेखी तक्रार व्हिडिओ आम्ही त्यांना सादर करणार आहोत.